दिल्लीतल्या मर्कज येथून अहमदनगर जिल्ह्यात दाखल झालेल्या पस्तीस जणांपैकी एकोणतीस जणांना शुक्रवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नगरमध्ये अटक केली यामध्ये सव्वीस परदेशी तर तीन भारतीय नागरिकांचा समावेश आहे या सर्वांना जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आला असता जिल्हा न्यायालयानं त्यांना तेवीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर तीन भारतीय नागरिकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं यावेळी दिले पोलिसांनी अटक केलेले एकोणतीस जण गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन होते त्यांचे कोरोनाबाबतचे अहवाल निगेटिव्ह आल्याचं जिल्हा रुग्णालयानं पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली पर्यटन विजावर भारतात येऊन धर्मप्रसार करणं तसेच कोरोना या साथीच्या आजारात स्वतःची ओळख लपवून ठेवल्याप्रकरणी भिंगर कॅम्प नेवासा आणि जामखेड पोलीस ठाण्यामध्ये या एकोणतीस परदेशी नागरिकांसह सहा भारतीयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल असलेले एकोणतीस परदेशी नागरिक आणि त्यांच्यासोबत सहा भारतीयही दिल्लीतील निजामुद्दीन येथील झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यानंतर ते वेगवेगळ्या ग्रुपनं नगर जिल्ह्यात दाखल झाले जिल्ह्यामध्ये आल्यानंतर कोरोनाची साथ सुरू असतानाही विविध तालुक्या आणि गावात फिरून या नागरिकांनी धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला या नागरिकांच्या वास्तव्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा वेधील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं या चार जणांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान नगर येथील हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन केलेल्या एकोणतीस जणांना अटक करण्यात आली अटक केलेले सव्वीस हे जिबुती बेनिन डिकोटा आयवेरी कोस्ट घाना इंडोनेशिया ब्रुणई या देशातील आहेत तर अन्य भारतीय आहेत परदेशी नागरिकांच्या विरोधात परदेशी नागरिक कायदा भारतीय सातरोग प्रतिबंध कायदा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करणे असे विविध गुन्हे नोंदवण्यात आले न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एसन मीडिया अहमदनगर